नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजलेले आहेत, 4 साडेचार वाजले आता लगभग. तर मी होतो दादा दुकानात गेलेलो, कंटाळा आल्या दुपारचा. तर दुकानातून आता घरी चाललो आहे आणि शेतावर थांबलो आहे, तर व्हिडिओला सुरुवात केलं आहे. समोर आपलं घर आहे आणि घराच्या पाठचा हा परिसर, इकडे ही आसतवाडी पूर्ण. आणि भात वगैरे आता मस्त तयार झाले आहेत. हे आपलं भातशेत, ही बघा दाणे धरायला सुरुवात झाले. त्यामुळं वातावरण तर एक नंबर आहेच, त्यापेक्षा इथला जो काही नजारा आहे तो एक नंबर. बऱ्याच वेळा बोलतो मी, कुठेही व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट घ्या, एक नंबर वाटतं बघायला. जोपर्यंत ही भातं आपल्याला पाहायला मिळत आहेत तोपर्यंत हा नजारा असा दिसेल. एकदा काही भातं बंद झाली की नजारा थोडासा बदलेल. गावाकडे मंडळी येतो, आवर्जून येतो. आई जी काय भात शेती करते त्याच्यामुळे थोडासा हातभार लावायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा तुम्हाला पण सांगतो, जी काही तुमची जमीन आहे त्याच्यामध्ये शेती करा किंवा काहीतरी लागवड करा. किंवा जर आई वडील तुमची शेती करत असाल ना, तर त्यांना मदत करायला, यामुळे त्यांना पण थोडासा हुरूप येईल. नाहीतर काय होईल, एक लेवलनंतर हे सगळं बंद होणार आणि फुकटचं आपल्याला जास्त दिवस टिकणार नाही आहे. त्यामुळे शेवटी जी आपली भात शेती आहे ती आपली आहे. त्याच्यामध्ये जो राबणार तो जो कसणार ना, त्याला शेवटी आयुष्यभर काही टेन्शन नसणार आहे. त्यामुळे मंडळी आपल्या भाताला, आपल्या मातीला, आपल्या गावाला विसरू नका. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गावाला या. आणि गावपण पण जपलं पाहिजे. जसं मुंबईला किंवा शहरामध्ये जाऊन आपण चाकरी करतो, पोटापाण्याचा प्रश्न असतो प्रत्येकाला, ते करणं पण गरजेचं आहेच. त्यासोबत गावपण पण जपता आलं पाहिजे. आता एक साधारण आहे ना, महिनाभरामध्ये ही भातं पूर्ण तयार होतील आणि तेव्हा भात कापण्याला परत आपण गावाला येऊच म्हणा. शेतामध्ये काम करण्यासारखं दुसरं सुख नाही. आपण जेव्हा मेहनत करतो त्याच्यानंतर जे काय सोनं भाताच्या रूपात आपल्याला जे काही मिळतं ना, तेव्हा खूप समाधान वाटतं. कारण हे 6-7 महिन्याची पूर्ण प्रोसेस आहे. भाजावळपासून सुरू होते, भाजावळ नंतर फोड आली, बेर आली, त्याच्यानंतर लावणी आली, लावणीमध्ये चिखली आली, त्याच्यानंतर परत गवत यातलं काढलं जातं आणि नंतर मग भात कापणी आली, त्याच्यानंतर झोडणी आली. हे सगळे प्रकार केल्यानंतर जे काय आपल्या हातात धान्य येतं ते बघून खूप भारी वाटतं. तर संध्याकाळची वेळी म्हणजे व्हिडिओ सुरुवात करण्याचं रिझन एवढंच आहे. घरी चाललो आहे. गावाकडे कसं सर्वजण एकत्रित आहोत, अवनी आहे, मयुरी, आई, मी, सर्व कुटुंब एकत्र असलं ना की छान वाटतं एकदम. तर संध्याकाळच्या वेळी काही ना काहीतरी नाश्ता वगैरे असतोच. तर आता घराकडे चाललोच आहे, म्हटलं शेतावर थांबलो आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. घरी जाऊया, बघूया आज मयुरी काय खास बनवते. रोजच्या रोज काहीतरी वेगळा नाश्ता बनवण्याचा प्रयत्न असतो, तर आज बघूया काय बनवते. काहीतरी खास असणारे युनिक नाश्ता असेलच. पण जाता आता म्हटलं जरा शेतावरचा पण फेरफटका होऊन जाऊ दे. आपल्या शेताच्या बाजूनेच आहे ना इकडे अशी पायवाट आहे. इकडे आपलं घर, इकडे वरती दुकान आणि इकडे ही पूर्ण आसतवाडी. इकडे बंटीचं वगैरे घर इकडे आणि गंग्याचं घर आहे ते इकडे खाली. या बाजूला आपण खाली आपला ओढा वगैरे आला तर ओढ्यावरती जातो, ते ह्या बाजूला जातो म्हणजे गंग्याच्या घराच्या खालच्या बाजूस. जे काय ओढा इकडे डुबवसा, पाताळी, त्याच्यानंतर इकडे परत वाघदरा आलं, आंब्याचं उतराण आलं, बुद्धाचा ढव आला, भराडा आलं, त्याच्यानंतर दोन्ही आली, हे सगळं ह्या पट्ट्याचा सगळा एरिया. तर असा मस्त एरिया झाला आहे. पोपटी आणि हिरवा कलर पूर्ण धरणीमातेने आता पांघरलेला आहे. चला मंडळी जाऊया घरी आणि नाश्ता बनवून घेऊ, काहीतरी मस्त एकदम संध्याकाळचा नाश्ता. मयुरी इकडे परसवण्यामध्ये काय करते? भात बघते. आता तयार होतोय ना भात, बघते. मुंबईला बघायला भेटत नाही. दसऱ्यापर्यंत होईल पण आल्यात ना. हा लोंबे आल्यात आता हळूहळू. थोड्या दिवसांनी पिवळा दिसेल. हो, आणि आपला घराच्या पाठचा परिसर छान एकदम मस्त वाटत. हो, एकदम भारी. पाखरांचा आवाज वगैरे येत असतो आणि इकडे वातावरण एकदम जबरदस्त. काजू खाली मग नाश्त्यामध्ये आज काय? आज मेंदू वडे आणि खोबऱ्याची चटणी. अच्छा, मेंदू वडे उडीद डाळीचे. ओके, उडीद डाळ भिजवले? भिजत घातले. हो. अच्छा, चला नाश्त्याला. कसं गावाला आल्यानंतर काही ना काहीतरी नाश्ता असतो आपल्याकडे. रोजच्या रोज असतो. आता गणेशोत्सवामध्ये जरा रोजच्या रोज जमत नव्हता म्हणा, कारण इकडे तिकडे धावपळ असायची. तर आज फायनली बनवतोय. हो. चला आता काय करायचं पहिलं? तर डाळ वाटून घेऊया आणि मग चटणी. अच्छा, त्याच्यानंतर मग वडे बनवायचे. फ्राय करे. हो. ओके, चला गावाकडच्या पाट्यावर. हो. उडीद डाळ आहे, दुपारी भिजत घातलेली, 2-3 तास भिजले. अच्छा. हो. ते आता वाटून घेऊया आपण. पाण्यातून काढून घेते मी आणि मग बारीक करूया पाट्यावर. ओके. पाणी सगळं काढून घ्यायचं त्याचं. अच्छा. तर हा आपला गावाकडचा पाट्या. पाट्यावर बऱ्याच कमी ठिकाणी आजकाल वाटण केलं जातं.
कसं मिक्सर वगैरे आलेत, पण या जुन्या गोष्टींवरती जे काही वाटण असतं ना ती चव पण चांगली आणि चांगलंच असतं. ऍक्च्युली जुनं ते सोनं डाळ काढून घेतले, आता वाटून घेऊया आपण. बारीक करायचंय, एकदम बारीक. हो, पीठ बनवायचंय. अच्छा, डाळीचं पीठ करायचं, उडीद डाळीचं. ओके, होते पटापट होते एकदम. हो, भिजले आहे ना. मिक्सरला पण तुम्ही करू शकता, मिक्सरला तर एकदम पटापट होईल बारीक. हो, 5 मिनिटात होत. हो, एक फिरवला ना फेरा तरी खूप आहे मिक्सरला. हो, कारण डाळ कशी भिजली आता ना, ते नरम ऑलरेडी नरम झाले ते. पाट्यावरती दोनदा वाटायला लागेल ना. हो, एकदा तर झालंय ते निम्मानिम बारीक झालंयच, पण एकदा दुसरा राऊंड केला की एकदम त्याचं पीठ बनून जाईल. या बाजू तिकडे आहेत ना ते एकाड्या बघा किती ओरडत आहेत. नक्कीच त्याने ना आजूबाजूला काहीतरी ना बघितलं असेल. पाखरं एकमेकांना सावध करत असतात की बाबा काहीतरी धोका आहे. त्यामुळे असे जेव्हा पाखरं ओरडतात ना मोठ्या प्रमाणात, तेव्हा नक्कीच आजूबाजूला एखादं जनावर वगैरे असण्याची दाट शक्यता असते. मस्त आहे, बारीक झालं. हा, चिकट आहे ना एकदम. चिकट आहे, उडीद डाळ चिकट असते ना. चिकट झालं, बारीक झालंय बघा एकदम. उडीद डाळ ही बघा इकडे मस्त वाटून झाले, पीठच तयार झालं ते प्रॉपर. हे पीठ तयार झालंय, मस्त बारीक झालंय. आता आपण हे फेटवूया पीठ, हाताने ना फेटवायचं, मळून घ्यायचं. मळून घ्यायचं, पीठ मस्त फेटून घेतलं हाताने मी 10-15 मिनिटं. जेवढं तुम्ही पीठ फेटाल तेवढे वडे मस्त होतात. ओके, आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता, ह्याच्यामध्ये बारीक कापलेला कढीपत्ता टाकते आणि मीठ. अच्छा, चवीनुसार. ओके, आता मिक्स करून घेते सगळं आणि 5 ते 10 मिनिटं ठेवूया. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. बर, पीठ ठेवलंय इथे मीठ आणि कढीपत्ता टाकून मोरायला, तोपर्यंत आपण चटणी वाटूया. एक मिरची घेतलीय आणि खोबरं येवलं, अर्धी वाटी आहे. अर्धी वाटी आहे. हो, ओके. आणि मी एकच मिरची घेतली कारण तिखट होईल चटणी म्हणून. आणि दाण्याचा कूट वापरते मी थोडासा. हे सगळं बारीक करून घेऊया आपण. चटणी तयार होईल, चटणी तयार आणि नंतर मग फोडणी देऊया. बर, तडका. तडका, हो. अच्छा, खोबरं जरा कसं पाट्यावर चेचून घ्यायचं थोडं, म्हणजे वाटायला बरं पडतं. हो, कडक लागत नाहीतर मग जास्त एनर्जी लागते पाट्यावर वाटायला. मिरची पण बारीक करून घेते, दाण्याचं कूट सगळं एकत्र. अच्छा, आणि मग थोड्या वेळाने मीठ टाकते ह्याच्यामध्ये. बर, काय करते म्हणे? कुठून आणलं चॉकलेट तू? कुणी दिलं चॉकलेट? आईने चॉकलेट दिलं. बघ
चॉकलेट कचरा आईला दे चवीनुसार मीठ टाकते चेचून घेतले आता कसं थोडं मीठ टाकते म्हणजे आता वाटून घ्यायला बरं म्हणजे मीठ लागेल पण ना हो वाटता ना पातळ करायचे आपले हो नंतर पाणी घालते आता पहिला वाटून घेते ओके आणि नंतर पाणी घालते इकडे मस्त खोबऱ्याची चटणी वाटून झालेली आहे त्याला फक्त तडका द्यायचा आपल्याला हो थोडस पाणी घालून पातळ करायचे आणि मग तडका द्यायचा अच्छा राई आणि कढीपत्ता ओके कढीपत्त्याची काही कमी नाही आपल्याकडे तुपात काढून ठेवते वडे फ्राय करूया आणि मग खाताना तडका देऊया तेल तापलंय का बघते नाही तापलंय अजून थांबूया 5 मिनिट हो कारण कसं हा काय भिडाची कडे काय म्हणतात हो भिडाची भिडाची कडे तापायला टाइम वेळ जातो ते तापायला गावकडची चूल हे बघा आणि चुलीवरचे मेंदू वडे तर इकडे मयुरी बघा बनवते चमच्यावर ट्राय करते हातावर पण जमतो चमच्यावर पटकन होईल जर तेलाची भीती वगैरे असेल ना चमच्यावर टाकायचं पाणी लावून आणि हाताला पाणी घ्यायचं आणि असं अलगत सोडायचं सुटत ते ज्याला पाणी लावलं ना ते लगेच सुटत अच्छा एकदम इझी आहे एक उंडी घ्यायची चमच्याला पहिला पाणी लावून घ्यायचं हाताला पाणी असतंच आपल्या जसे बनवायचे लहान मोठे उंडी करून घ्यायची हो असे ठेवायची दाबायची आणि मध्ये हुल काढायचा पाण्याचा हात घ्यायचा मध्ये हुल आणि सोडायचं मस्त एकदम तसे झटपट आहेत फक्त काय ते वाटणच तुम्हाला करायचंय बाकी झटपट आहेत एकदम हे मेंदू वडे गावाला आल्यावर एक खास खास नाश्ता असतो आपल्या घरी इकडे ही लाकडं ठेवलेली आहेत सुकत म्हणजे कसं पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत ना भानुशीमध्ये अशी लाकडं ठेवली की मग चूल कशी छान पेटते 2 मिनिटं थांबायचं आपोआप सुटतं पण तेलामध्ये अच्छा घाई नाही करायची चूल बघा मस्त पेटले आणि ही कशी एकदा कढी तापली ना नंतर चूल थोडी कमी केली तरी चालेल इसतो खालची चांगले शेकवून घ्यायच्या दोन्ही बाजू थोडा टाइम लागतो कारण डाळ आहे ना उडीद हो शिजायला थोडा टाइम लागतो स्लो गॅसवर किंवा स्लो चुलीवरच करायचे थोडे लालसर होईपर्यंत आहेत ना छान असे परतवून डार्क ब्राऊन करायचे म्हणजे दिसायला पण छान वाटतात खायला मजा येते कुरकुरी असे हलवत राहायचे वर खाली म्हणजे एक बाजूने काळे नाही होणार ते मस्त कलर आला आता काढून घेऊया आपण हो छान झालं एकदम मस्त कलर आला ना ब्राऊन बघा मस्त कलरफुल मेंदू वडे तयार झालेले आहेत झटपट मेंदू वडे घरच्या घरी बाकीचे मेंदू वडे पण आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत हे बघा ही आयडिया आहे तुम्ही कशाप्रकारे जर बनवत असाल तर कशाप्रकारे बनवता ते नक्की सांगा इकडे मयुरीची खास पद्धत उलटा काय बोलतात चमचा इकडे उलटा करायचा किंवा गाळणीवर पण करू शकता तुम्ही आणि पाण्याच्या मध्ये होल करायचा आणि पातळ जेवढे कराल तेवढे चांगले आहेत शेकतात पण चांगले आणि मग खायला पण चांगले लागतात एकदम जाड जाड वगैरे बनवून नका घेऊ मीडियमच करा खायला पण एकदम पातळ पण नको हो बाहेर गेलो की माहिती आहेत ना मेंदू वडे 10-2 मिळतात साधारण म्हणजे 30 रुपये प्लेट झाले आता 30 रुपये ना 30 रुपये होती 30 रुपये प्लेट 30 प्लेट मध्ये 4 ते पण छोटे मिळतात आपल्याला 4 मेंदू वडे
कधी कधी नाला भरायला गेल्यावर नाही हो तर कधीतरी असे घरच्या घरी मेंदूवडे बनवा आणि घरच्या घरीच मजा करा आणि थोडीशी बचत पण करा. साधारण ना 10 मिनिटं तरी लागतात ना स्लो गॅसवर, 10 मिनिटं तरी आहे ना चांगले टेकून घ्यायचे. चुलीवर जेवण बनवाल ना तेव्हा थोडंसं चुलीवरती लक्ष ठेवायचं बघा. आता आपण लाकडं काढलेले आहेत कारण आता तेल तापलंय बघा व्यवस्थित. आणि तेल जास्त तापलं ह्या बिडाच्या कढईचं कसं आहे माहिती आहे बघा. हो तेल एकदा तापलं ना की मग इस्तो लगेच कमी करायचे. नंतर एवढी काही गरज नाही, स्लो जरा जरा इस्तो राहिली तरी पण तेल ते गरमच राहतं. वडे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण चटणीला फोडणी द्यावी. थोडंसं पाणी घालते कारण सुकी आहे ना, थोडंसं पाणी घालून पातळ करते चटणी आणि मग फोडणी द्यायला बरं ना. आणि वड्याबरोबर एकदम सुकी नको, ओली चटणी हवे त्यामुळे जरासं पाणी घालते. जेवढी पातळ हवे तेवढी पातळ, म्हणजे तुम्ही पाणी घालू शकता जेवढी पातळ तुम्हाला कशी हवे, थोडी पातळ घट्ट तसं पाणी घालू शकता तुम्ही. पण मला वाटतं थोडीशी पातळच करावी कारण वडा डुबून खायला मजा येईल ना. बस ना एवढी ठीक आहे. चटणी आहे ना अशी पातळ करून घेतलेली आहे, आता फोडणी देऊया. फ्राय टाकते जराशी आणि कढीपत्ता घालते. आता ही चटणी जे पाणी ओतलंय आपण ते घालूया. थोडा वेळ झाकण ठेवतो. थोडं 2 मिनिट ठेवते आणि मग उतरवते. ओके चटणी पण मस्त तयार. हो चला नाश्ता करायला पण आपण पण तयार. कुठे आहे कुठे आहे बघितली अवनीला कुठे गेली काय माहिती. अरे इब अवनी भजी खाणार. ओके वडे आहेत वडे. आज कुठे आहे अवनीचा अब अल्ला दुसरा कुठे आहात अल्ला. अवने घाबरे अवने काय भजी ना वडे. हा वडे तू वडे काय भजी ना वडे मेंदू वडे चटणी मेंदू वडे. हा हा गरम असेल. चला मंडळी या मेंदूवडे आणि कोबऱ्याची चटणी खायला. मस्त संध्याकाळचा नाश्ता देणार अवनीला द्या. चला बसा अवनी दे. काय अवनी हा हातात कोण आहे. वाघ आहे सिंह आहे लायन. हा वा करतो. या या मेंदूवडे खायला या लवकर या. एक एक मेंदूवडा खाऊन द्या. एक काकाले 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 आता विसरली. चला मंडळी वेळेवरती इकडे सर्वजण आलेत बघा नाश्ता करायला. बारको आहे इकडे संतोष सूरज आणि संदेश. तर वडे मस्त आले मस्त आले ना. वा वा रिव्ह्यू एक नंबर. जरा खावे आपण पण. अवनीला भजी आवडते. वडे काय चव लागली की खायल टायमावर आलो वाटतं वेळेवर एकदम. तर थोडस खाल्लं ना कि हे घ्या काय हा हे घ्या. नको वा नको
या मंडळी, म्हणजे आज सर्व जणांच्या तोंडाला एक एक दोन दोन का होत ना, पण मेंदूवडे लागलेले आहेत, तर तुम्ही सुद्धा मेंदूवडे खायला या. आणि आतापुरता हा व्हिडिओ पण येते थांबूया. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये आज मेंदूवड्याचा बेत होता, तर या परत एकदा मेंदूवडे खायला. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.